नमस्कार, नीलम किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण पौष्टिक अशी पालकाची पुरी कशी बनवायची ते बघणार आहोत। त्यासाठी मी गव्हाचे पीठ घेतलेले 3 वाटी, त्यानंतर त्याच्यात लाल तिखट टाकलेलं आहे 2 चमचे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरचीही बारीक करून यात टाकू शकता। त्यानंतर हळद टाकली 1/2 चमचा, आणि 1/2 चमचा ओवा टाकलेला आहे। त्यानंतर 2 मोठे चमचे तीळ टाकलेली मी, कारण तीळ खूप छान लागते या पुरीमध्ये, त्यामुळे मी तीळ जरा जास्तच टाकले। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणाचे करू शकता। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकले यात, आता यामध्ये मी तेल टाकलेलं आहे मोहनसाठी, 2 मोठे चमचे तेल टाकलेलं आहे मी मोहनासाठी। त्यानंतर मिक्सरमध्ये पालक आणि लसूण टाकून याची प्युरी करून घेतलेली मी, ती प्युरी यात टाकणार आहे। तुम्हाला जर हिरवी मिरची टाकायची असेल तर तुम्ही तिखट न टाकता याच प्युरीमध्ये हिरवी मिरची बारीक करून यात टाकू शकता, पण मी या ठिकाणी लाल तिखटचा वापर केलेला आहे। आता आधी आपण पाणी न घालता ही प्युरी पिठासोबत मिक्स करून घेऊयात। आपल्याला पुरीचं जसं पीठ असतं साध्या पुरीचं, त्याप्रमाणेच कडक पीठ मळायचं आहे। हे बघा, सर्व प्युरी मिक्स करून घेतल्यानंतर आता मी यात थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घेणार आहे। खूप छान आणि पौष्टिक असतात शरीरासाठी पालकाच्या पुऱ्या, आणि लहान मुलांनाही आवडतात। हे पहा, या ठिकाणी मी छानपैकी पीठ आपलं पुरीप्रमाणे मळून घेतलेलं आहे। लहान मुलं असे तर पालकाची भाजी खात नाही, पण अशाप्रमाणे तुम्ही पालक खाऊ घालू शकता मुलांना। आता पीठ मळल्यानंतर मी ते 10-15 मिनटं झाकून ठेवलं होतं पीठ। आता आपण याच्या पुऱ्या करून घेऊयात। एक छोटा गोळा घेतलेला आहे मी पिठाचा, आता छानपैकी अजून एकदा मळून त्याचे छोटे उंडे करून घेणार आहे मी। आपल्याला ज्या आकाराप्रमाणे पुरी पाहिजे त्याप्रमाणे छोटे आपण त्याचे गोळे करून घेऊयात। आपली पुरी असते साधी पुरी, त्याप्रमाणेच लाटायचं आहे आपल्याला। हे पण जास्त जाड नाही किंवा जास्त बारीक नाही। आपण पीठ घट्ट मळले त्यामुळे याला वरून पीठ लावायची किंवा तेल लावायची काही गरज नाही, असंच आपण लाटून घ्यायचं आहे पुरे। खूप सुंदर लागतं ही पुरी, खूप सुंदर लागते ही। तुम्ही चटणीसोबत, लोणच्यासोबत किंवा सॉससोबतही खाऊ शकता, किंवा काहीही नसेल तर तुम्ही नुसत्या पुऱ्याही खाऊ शकता। याला चटणी लोणचं वगैरेचीही गरज नाही लागत, खूप छान लागतात ह्या पुऱ्या। अजून एक पुरी लाटून घेते मी। अशाप्रमाणे आपण सर्व पुऱ्या लाटून घेऊयात। एकीकडे मी तेल गरम करायलाही ठेवलेलं आहे। हे पाशाप्रमाणे लाटून घेतलंय मी पुरे। पुरे लाटून झालेले आहे आणि तेलही गरम झालंय इकडं आपलं। आता आपण पुऱ्या तळून घेऊयात। हे पहा, छानपैकी फुलली आपली पुरी, एकदम सुंदर झालेली ही पुरी। आपण जर प्रवासात नेल्या ह्या पुऱ्या तर 2 दिवसही कशाही टिकू शकतात ह्या पुऱ्या।
बाबा एकदम छान तेल नितरून पुरी काढून घेतली आहे मी। अजून काही पुऱ्या तळून दाखवते मी तुम्हाला। एकदम छान फुगलेली ही पुरी पण। अशा पुऱ्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप टेस्टी लागतात या पुऱ्या। खूप सुंदर झालेलं आहे। हे बघा आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत, एकदम छान दिसत आहेत। बघा तुम्ही तीळ लावून केल्यामुळे तीळ वगैरे सर्व एकदम छान दिसत आहे आणि खाण्यातही तीळ खूप छान लागते पुरीसोबत। एकदम छान खरपूस आणि खूप टेस्टी झालेल्या आहेत आपल्या पुऱ्या, बघू शकता तुम्ही। त्यामुळे अशा पुऱ्या लहान मुलांसाठी नक्की करून बघा तुम्ही। नक्की मुलांना ह्या पुऱ्या 100% सांगते मी आवडतीलच। तर मग नक्की अशाप्रमाणे ह्या पुऱ्या तुम्ही ट्राय करून बघा आणि लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्समध्ये कळवा मला की तुम्ही ह्या पुऱ्या करून बघितल्या का नाही। आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन येईल त्यावरही क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। अशीच एक रेसिपी घेऊन आपण पुन्हा एकदा भेटूयात। धन्यवाद।